गाडीचे खड्डे. तोबा तोबा तोबा. आय एम एक्साइटेड. खाओ मां कसम. ये क्या फ्लूटेड है क्या ये? सो अभी जो होगा देखा जाएगा. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि मी मेकअपमध्ये दिसतेय तुम्हाला फुल फ्लेज मेकअपमध्ये, कारण मी शूट करत होते. तू चालत पुढे जॉब कर. आणि ठाण्यातच शूट आहे आणि मला ठाण्यातच घराच्या कामासाठी चालली आहे. अजून काही गोष्टी सिलेक्ट करायच्या आहेत, त्यामुळे ते इंटिरियर आहे विशाल, ही इज गोईंग टू मीट मी इन बिटवीन आणि मग आम्ही काही गोष्टी खरेदी करणार आहोत. हे नाही चांगलं वाटत हा कलर, असा प्लेनच चांगला दिसला असतं ते असलं असतं तर. ये कॉन्क्रीट फिनिश. क्या फिनिश आहे? कॉन्क्रीट कॉन्क्रीट कॉन्क्रीट. अच्छा, हे बघा हे व्हाईट विशाल नाही खराब होणार. मला वाटतं असं ग्लॉसी मध्ये घेऊयात का आपण व्हाईट सरळ. मार्बल मग ते फर्स्ट वाला लावलेला हे बघत बसण्यात काय हेच नाही ना. हे बघा विशाल हे पीव्हीसी आहे. मग काय म्हणजे चांगलं वाईट काय असत? चांगलं आहे बट तिथं ऊन जर डायरेक्ट आलं ना तर तसा फार संबंध नाही आहे उन्हाचा, खराब होत आहे. राफ्टर म्हणतात याला. हा ये डार्क राफ्टर भी अच्छा लग रहा है ना. कौन सा वाला? हे बघा हा पण काय वाईट नाही दिसत आहे, चांगला दिसतोय हा पण. बघू तो दुसरा. आणि हा तुम्ही म्हणताय तसं थोडा ब्लॅकिश कडे पण जातो त्यामुळे तो जास्त छान दिसतो ना. अच्छा ही आहे. अच्छा चलेगा डन. लॅमिनेट झालेलं सिलेक्ट करून आणि आता मी परत घरी आली आहे. खूप दिवसांनी येते मी इकडे त्यामुळे मेजर चेंजेस झालेले असणार आहेत. आय एम एक्साइटेड.
पहिली युनिट. मग तेच म्हणत होते की मी हा आणि माग जाळी म्हणजे ते असं असते ते अंगी मिळत. नको ना ते आपलं ठरलं ना मध्ये नको ओम बिम करायला. व्हाईट लॅमिनेट ना हे लॅमिनेट लावून झालेलं आहे पण ह्याच्यावरच हे सगळं क्ले होईल ना अजून फाईन होईल ना. आणि ह्याचे हे ही काच येणार आहे ना इथे ही काच येणार आहे ना. हे कसं लागतं हो एवढा आवाज आतला असंच राहणार ना व्हाईट. हा आतलं व्हाईट असं नाही. ही कशी पट्टी लावली आहे ना ही ब्लू तशी लावणार आहे का इथे असं म्हणत. हा हा अच्छा म्हणून लावलंय. ओके करो करो टेबल काढला का आता पुरता तो. ह्याला नाही मिळत का ते प्लास्टिक. हा विशाल हे वाटेल की काहीतरी विचार करून नाही तर काय होतंय हे काय आहे मध्ये हा काय कलर आहे असं होतंय. हे असं बिल्डरने दिलेलं आहे हे आणि हे कॉम्बिनेशन पण यातलं आणि हे मी केलेलं आहे म्हणजे आम्ही केलेलं आहे नवं सगळं. हे ऑफ व्हाईट आहे हे ऑफ व्हाईट आहे हे ऑफ व्हाईट आहे हे सगळं ऑफ व्हाईट आहे वरचं वगैरे तर हे आणि हे जात नाही आहे म्हणून मग आता हे आणि ते त्याच्याऐवजी तिथे असा व्हाईट येणार असं आत्ता चालू आहे डिस्कशन आता. सो अशा प्रकारे बऱ्यापैकी कामाला स्पीड आलेला आहे भरपूर गोष्टी झालेल्या आहेत पण आतापर्यंत तुम्हाला मी जवळजवळ 2-3 वेळेला लॅमिनेट सिलेक्ट करण्यासाठी गेलेली दिसली असेल. पण होत आहे असं ना की तिथे दुकानात मी काहीतरी फायनल करते आणि घरी येऊन तुम्ही इंस्टाग्राम किंवा ह्याच्यावर वेगळं वेगळं काहीतरी बघता आणि आपल्याला असं वाटतं की अरे हे करूयात का ते करूयात का. सो आयडियाज चेंज होत आहेत गोष्टी चेंज होत आहेत. सो एका कामासाठी लिटरली मला 2-2, 3-3 वेळेला जावं लागतंय आणि हे माझेच किडे आहेत म्हणजे कारण मला सतत काहीतरी वेगळं काहीतरी चेंज करूयात का असं वगैरे वाटतंय. हे सगळं सिरियल चालू असताना घडत होतं. आता सिरियल संपलेली आहे ऑफकोर्स त्यामुळे हे जे मी पोस्ट करते ते बरंच मागचं आहे काम भरपूर पुढे झाले पुढे गेलेलं आहे आणि आता तर मी या घरात खरंच शिफ्ट पण झालेली आहे पण तुम्हाला पूर्ण होम टूर दाखवायला अजूनही वेळ आहे आणि त्यासाठी तुम्हाला ही पूर्ण सिरीज बघावी लागेल. तुम्हाला हा ब्लॉग ही सगळी सिरीज आवडत असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 कळवा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर डू नॉट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच स्टे ट्यून्ड. सो अभी जो होगा देखा जाएगा.